are even shorter than a branch of mango, this mango tree. मँगो ट्री या ठिकाणी दिसत आहे आपल्याला, त्यावर साप बसलेला आहे आणि साप नुसता बसलेला नाही तर वेटुळं घालून त्याचीच वेटुळं घालून त्याने गाठ मारलेली दिसत आहे. आणि तो आता प्रश्नार्थक वाक्यामध्ये तो पडलेला आहे. या ठिकाणी प्रश्नार्थक क्वेश्चन मार्क दाखवलेला आहे बघा, म्हणजे तो अडचणीत पडलेला आहे असं दाखवलेलं आहे. तो अडचणीत का पडला आहे बघूया आपण. This mango tree. If you think that I am saying wrong, you can cling. बघा कांगारू काय म्हणालं, तू कुठल्याही ढापीला बसून बघ तुझ्याकडे. If you think that I am saying wrong, you can cling. Cling म्हणजे फांदीवर जाऊन बसणे किंवा फांदीवर चिकटणे. टू एनी ऑफ द ब्रँचेस, कोणत्याही फांदीवर जाऊन बस आणि सी बाय, तुला स्वतःला पाहत पहा, तिथून जाऊन स्वतःला पहा म्हणजे तुला कळेल. द फुलिश स्नेक क्लंग टू द ब्रँचेस, चिकटून फुलिश मूर्ख साप, फुलिश म्हणजे मूर्ख, क्लंग म्हणजे चिकटून बसणे, फांदीवर जाऊन चिकटून बसला. टू द ब्रँच, फांदीवर जाऊन बसला. द कांगारू waited for the chance and then tied the snake to the branch. Tied, गाठ मारणे. कधी एकदाशी तो गाठ मारून बसतो याची त्याला कल्पकता लागलेली असते कांगोरला, आणि थोड्याच वेळात काय तर तो साप जातो आणि गाठ मारून आपल्या सेफ्टीची गाठ मारून तो बसतो. The old sage was observing everything from a distance. ते जे साधू होते सेज, ते लांबूनच हे सगळं ऑब्झर्वेशन करत होते, यांची सगळी हकीकत ते पाहत होते. दोघे काय करतात, काय बोलतात, साप काय म्हणतो, कांगारू काय म्हणतो, हे सगळं पाहत होतं. कोण पाहत होतं? द सेज म्हणजे ऋषी. थोड्याच अंतरावरून, फ्रॉम अ डिस्टन्स, थोड्या अंतरावरून ते पाहत होते. ही केम क्लोजर अँड सेड, ते त्यांच्या जवळ आले दोघांच्या. कोण आले? सेज म्हणजे ऋषीमुनी आले. यू आर ऑलरेडी व्हेरी क्लेवर अँड सो देअर, यू आर ऑलरेडी व्हेरी क्लेवर, कांगोरला म्हणाले, तू मुळातच खूप शहाण आहेस, अँड सो देअर इज नो नीड टू टीच यू एनीथिंग मोअर, तुला आणि जास्तीत जास्त काही शिकण्याची गरज फासत नाही आहे, मला तरी वाटत नाही की तुला अजून काही शिकावं लागेल, तू मुळातच इतका सुंदर आणि हुशार आहेस की मुळात तुला काही गरज नाही शिकवण्याची. एनी टीच. द सेज ब्लेस्ड द कांगारू अँड बोथ डिपार्टेड. The sage blessed the kangaroo and both departed. Sage blessed आशीर्वाद दिले. ऋषीमुनी त्या दोघांनाही आशीर्वाद देतात आणि तिथून निघून जातात. Moral, there is no need to teach those who are born intelligent. म्हणजे बोध काय आहे यातील, यामध्ये जो जन्मजातच हुशार आहे, जन्मजात हुशार आहे, त्याला कोणत्याही छोट्या उपायांचं किंवा छोट्या गोष्टी शिकण्यास गरजेचं नसतं, तो जन्मजात त्यावर विजय यश मिळवू शकतो. त्याला अतिशय सुंदर अशी जन्मजातच हुशार अशी वागणूक मिळालेली असतो, हुशारपणा मिळालेला असतो, त्याला कोणत्याही छोट्या गोष्टी शिकण्याची गरज नसते, तो आपोआप आत्मसात करत असतो आपल्या कलेने. म्हणून द मोरल, देअर इज नो नीड टू टीच दोज हू आर बॉर्न इंटेलिजंट. ओके, दिस इज अ लेसन कम्प्लीट अँड फॉर्मेटिव्ह असेसमेंट. द कांगारू वॉज मच मोर क्लेवर दॅन द स्नेक. ट्रू, द कांगारू लिव्ह इन द फॉरेस्ट ऑफ इंडिया. ट्रू,
द सेज लिव्ड नियर द रिवर फॉल्स. द स्नेक लिव्ड नियर द एज ऑफ द फॉरेस्ट फॉल्स. द कांगारू वॉज कॉन्फिडेंट ऑफ हिज फीट. ट्रू. क्लास असाइनमेंट क्वेश्चन टू. इफ यू नाउ एनी सच स्टोरी विथ मोरल नैरेटिव नैरेट इट इन द क्लास. बघा, राइट द स्टोरी विथ देअर मोअर इन युअर नोटबुक विथ युअर वन आयडिया. तुमच्या आयडियानुसार, तुमच्या माहितीची एखादी मोरल स्टोरी काय करायची आहे, लेखन करायचे, राईट करायचे आहे. इन युअर नोटबुक राईट द को रिलेशन बिटवीन द फॉलोविंग. कांगारू जसं क्लेवर आहे, तसं स्नेक काय आहे, फुलिश आहे, मूर्ख. द सेज वॉज नाउन फॉर इज ओल्ड वाईज मॅन वीट अँड कॅलमिंग वॉज बॉर्न इंटेलिजंट. इथेच आहे बघा लास्टला मोरल. देअर इज नो नीड टू ईट इच दोज हु आर बॉर्न इंटेलिजंट. दिस इज अ फॉर्मॅटिव असेसमेंट. राईट युअर नोटबुक. ओके, थँक्यू स्टुडंट.